बहुजनांचा आक्रोश, राजकारणाचा कानोसा आणि दिवसभरातील चर्चेचा विषय। पहा बातमी आणि बरच काही दररोज रात्री 7:56 आणि रात्री 10:26। नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। देशभरामध्ये जनगणना करण्याचा मुहूर्त ठरला आहे। 1 मे पासून पुढील 45 दिवस होणारी जनगणना महाराष्ट्रातही होणार आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं एनपीआरला विरोध होईल अशी अटकळ बांधली जात होती, मात्र तसं होताना आत्ता तरी दिसत नाहीये। महाराष्ट्रातही जनगणनेच्या साठी केंद्राच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होणार आहे। या निर्णयाला वाटत तितकं सहज स्वीकारलं जाईल का? राज्यामध्ये नासुका, एनपीआर अर्थात एनसीआर यांना सुरू असलेला विरोध एनपीआरच्या विरोधातही समोर येईल का? राष्ट्रीय जनसंख्या सूचीला विरोध कोणत्या कारणावरून होऊ शकतो? जनगणनेचा विरोध करून काय हासिल होणार आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा। एनपीआर येणार, वाद होणार। आपल्या सोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत अरुण सावंत, प्रवक्ता काँग्रेस, विश्वास पाठक, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी। आपल्या सोबत आहेत नूर जहां, त्या मुस्लिम महिला आंदोलनाच्या सहसंस्थापक आहेत। तसंच पुण्याहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मूलनिवासी मुस्लिम संघाचे अध्यक्ष अंजुम इनामदार। मी पहिल्यांदा नूर जहां यांना चर्चेत सहभागी करून घेतो। नूर जहां जी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो हो येतोय। अच्छा, आत्ताच्या घडीला 1 तारखेपासून जनगणना होणार आहे। एनपीआर अर्थात राष्ट्रीय स्तरावर भारताच्या नागरिकांची नोंदवही बनवण्याच्या साठीची प्रक्रिया सुरू होणार आहे, त्याला तुम्ही समर्थन देताय, त्या प्रक्रियेत सहभागी होणार आहात की तुम्ही विरोध करताय? मैं हिंदी में बोलूंगी। हाँ बिल्कुल, कोई दिक्कत नहीं। मुझे लगता है मेरा मराठी सवाल आप तक पहुंच गया होगा। सवाल मुझे समझ में आया जी। देखिए, हमें सेंसस और एनपीआर में फर्क समझना जरूरी होगा। सेंसस का किसी को विरोध नहीं है। हम कई सालों से, दशकों से, जब से देश को स्वतंत्रता मिली है तब से जनगणना होती है, सेंसस होता है और हम उसमें सहभागी होते हैं। लेकिन इस बार के जनगणना को किसी दूसरे कानून के तहत लाया जा रहा है और एनपीआर में और जनगणना में फर्क ये है कि एनपीआर में हमारे जो पूर्वज है उनकी भी डिटेल्स मांगी जा रही है। सेंसस इज अबाउट मी, बराबर। मैं इस देश की नागरिक हूँ, ये अपनी गिनती मैं करवाती हूँ उसमें। लेकिन जब उस गिनती में मेरे पूर्वजों के बारे में और वो कहाँ रहते थे जब ये पूछा जाता है, तब जरूर मन में शक आता है कि ये क्यों पूछा जा रहा है। और हम ये भी जानते हैं कि एनपीआर का सीधा कनेक्शन एनआरसी से है और एनआरसी का सीधा कनेक्शन सीएए से है। अच्छा। तो हमें जरूर एनपीआर का विरोध है क्योंकि कहीं वी आर गोइंग इन द डायरेक्शन ऑफ इम्प्लीमेंटिंग सीएए। ठीक है। तो हमारा तुमचा पहिला आक्षेप कळला। तुमचा पहिला आक्षेप असा आहे की आत्ताच्या घडीला जी माहिती मागवली जाती है त्या माहितीच्या आधारे सरकारला जे करायचे, जे दावे केले जात आहेत त्याच्यावर तुमचा विश्वास बसत नाहीये। विश्वास पाठकांना विचारावं लागेल या मुद्द्यावर। विश्वास पाठक, आपलं तात्काळ या मुद्द्यावर उत्तर आहे का? लोकांच्या मनात कोणत्या कारणानं संभ्रम जनगणनेच्या बाबतीतही निर्माण होतोय? ही जनगणना शुद्ध हेतून नाही असं का म्हटलं जात आहे?
मुळामध्ये इथे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नरेंद्र मोदींना लाभलेलं यश आणि पाच वर्षानंतर देखील त्यांना मोठ्या प्रमाणात मिळालेली प्रसिद्धी यश यांना ते पचत नसल्यामुळे ते काहीतरी कारण शोधण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यांना सीएच्या माध्यमातून एक कारण मिळालं असं मला वाटतं. मला ताईंना एकच विचारायचं आहे, निवास ताईंना, की हा सीए जो कायदा आहे हा 1955 पासून देशामध्ये आहे. एनपीआर झाला किंवा एनआरसी झाला या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्या देशामध्ये होत्या. आता जो 6वा अमेंडमेंट सीए मध्ये झालं त्या अमेंडमध्ये फक्त एवढंच म्हटलं की जे मुस्लिम देश आहेत ज्यांनी मुस्लिम आणि मुस्लिमिझम हे स्टेट म्हणून एक्सेप्ट केलेलं आहे तिकडे जे कोणी मायनॉरिटी आहे तिथले प्रताडित आहेत त्यांना भारतात आणण्यासाठी त्यांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आहे. त्याची विरुद्ध काहीच नाही. मात्र त्या सीएची चर्चा वेगळी करता येईल. आताच्या घडीला नूरजहां काय म्हणाल्यात ते तुम्ही नीट ऐकलेलं आहे. नूरजहांचं मुख्य आत्ताच्या घडीचं आक्षेपाचं वक्तव्य किंवा दावा काय आहे तर एनपीआरच्या आडून एनआरसी आणि सीएची तयारी होतीये, हे खरं आहे का? यावर आधी बोला. नाही अजिबात खरं, तेच म्हणतो मी, ते सांगतो की हा संबंध असा जोडून उगाच मोदीजी हे मुस्लिमांच्या विरोधी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचा अजिबात संबंध नाही आहे. मला सांगा, एनपीआर हे 2010 सुरू झालेली प्रक्रिया आहे. सर्वप्रथम त्याची मेंबरशिप कोणी घेतली हो? महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी घेतली आणि होम मिनिस्टर चिदंबरम उपस्थित होते आणि त्यांनी असं म्हटलं की हा एक हिस्टॉरिक मोमेंट आहे. म्हणजे त्यांनी केलेलं, त्यांनी चालवलेलं हे सगळं बरोबर आहे आणि तीच प्रथा आम्ही जर पुढे देत असू. आता 2021 सेन्सस येत आहे तर सेन्ससच्या आधी एनपीआर होणं आवश्यक आहे. आणि मुळामध्ये एनपीआर कशासाठी आहे? एनपीआर काही सिटिझनशिप किंवा रजिस्टर नाही आहे. एनपीआर एवढ्यासाठी आहे की सरकारच्या ज्या ज्या योजना असतात, सरकारचे जे जे संसाधन आहे त्याचं नियोजन करण्यासाठी एक रजिस्टर मेंटेन केलं जातं. आणि ताईंनी सांगावं की त्यात म्हणजे आक्षेपार्ह काय आहे? बरोबर आहे, आपण त्यांनाच विचारू. नूरजहांजी, हे तर्क तुमच्यापर्यंत पोहोचले असतील, या आधी एनपीआरची ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला त्याचा विरोध नाही झाला, आताच विरोध का व्हावा? आणि जनगणनेच्या आधीचा हा एक महत्वाचा टप्पा आहे, जर आपल्याला जनगणना चालणार असेल तर एनपीआरला विरोध का व्हावा? नाही, जनगणना वेगळी असते ना. जनगणना करा ना, त्याचा विरोध नाहीच आहे ना, कधीच नसतो त्याचा विरोध आणि नसणारच. पण तुम्ही माझी जनगणना करतात, मग माझे पूर्वज जे मेलेले आहे त्यांची कशाला तुम्हाला जानकारी पाहिजे? आता ते मेले आणि गेले, मग त्याची कशाला तुम्हाला माहिती पाहिजे? विरोध केला नाही. बिकॉज यू वॉन्ट टू डिटर्मिन की 2010 तुम्ही काय विरोध केला नाही. दुर्जाजी, हाही एक मुद्दा आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. 2010 का विरोध केला नाही, आता का विरोध होतोय? पूर्वजांच्या संदर्भातला तपशील 2010 मागितला गेला होता. कारण हे एनपीआरची जानकारी एनआरसीला जोडली जाणार आहे. एनआरसी तर नव्हता ना आधी. बर, एनआरसी नव्हता आधी आणि सीएही नव्हता आधी. आता हे दोन प्रोसेसेस जोडले जात आहेत. मग त्याचा आणि आसाम 19 लाख पीपल हॅव बीन डिक्लेअर्ड फॉरेनर्स. कॅन यू इमॅजिन व्हॉट विल हॅपन इन द रेस्ट ऑफ द कंट्री? यू वॉन्ट टू कन्वर्ट द कंट्री इन टू डिटेन्शन कॅम्प अँड हाऊ डू यू डिटर्मिन? दुर्जाजी, विनंती करतो, तुम्ही हिंदीत बोललात तरी चालेल. मराठी माध्यम असल्यामुळे किमान आपण मराठी आणि हिंदीमध्ये बोलावं. तुमचा मुद्दा लक्षात येतोय. विश्वास पाटकांना त्यावर उत्तर द्यायचंय, पण विश्वास पाठक एक मिनिट, तुमचे 2-3 मुद्दे समोर आले आहेत, आपण अरुण सावंत यांना चर्चेत सहभागी करू. अरुण सावंत, आत्ताच्या घडीला 2010 ज्या वेळेला तुमचं सरकार होतं आणि तुमच्या सरकारच्या माध्यमातून तत्कालीन राष्ट्रपतींना एनपीआरच्या अंतर्गत नाव नोंदणीकृत करण्यात आलं, त्यावेळेला कुठलेच आक्षेप नाहीत, आता आक्षेप का जन्माला येत आहेत? हे पहा, सर्वप्रथम मी आपणास हे सांगू इच्छितो की एनपीआर लागू करण्यासाठी काँग्रेस पक्षाचा तेव्हा पण विरोध नव्हता, आता सुद्धा नाही. ज्याप्रमाणे आता भारतीय जनता पार्टीने काही अटी आतमध्ये घुसवलेल्या आहेत त्या तेव्हा नव्हत्या. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते पाठक हे अतिशय उत्तमरित्या शब्द फिरवण्यामध्ये माहीर आहेत. त्यांनी सांगितलं की त्यावेळेचे महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्याची स्तुती केली होती, स्वागत केलं होतं. परंतु मी जनतेच्या लक्षात ही गोष्ट आणू इच्छितो की ज्याप्रमाणे आता एनपीआर लागू करण्याकरता यांनी वयाचा दाखला द्यायचा असेल, तारखेचा, तारीख महत्वाची असते,
तर ते तारीखचं जर दाखला द्यायचं असेल तर यांनी काही सणांची आतमध्ये यादी डिक्लेअर केली, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या जाती धर्मांचा त्यांनी समावेश केला, हिंदू मुस्लिम शीख ईसाई जैन बौद्ध सगळे, परंतु यांनी मुस्लिम धर्माला बरोबर अगदी बाजूला ठेवलं. काय या देशामध्ये मुस्लिम बांधव राहत नाहीत का? तुम्ही इथे जाती धर्म हा जो आक्षेप मांडताय अरुण सावंत, आपण हा जो आक्षेप मांडला हा आक्षेप गंभीर आहे. कशा प्रकारे तो सिद्ध करू शकता तुम्ही? कोणत्या सणांना आणि खास करून सांगतो कोणत्या मुसलमानांच्या सणांना तिथे नोंदवलं गेलेलं नाही? तुमच्या लेखी हेतू काय असू शकतो? मी तुम्हाला सांगतो, जेवढे काही सण या देशामध्ये साजरे केले जातात, मग ते हिंदूंचे असो बौद्धांचे असो जैनांचे असो इतर कुठल्याही जाती धर्मांचे असो, त्याच्यामध्ये पोळा आला, दिवाळी आली, गणपती आलं, अगदी मकर संक्रांती आलं, जे जे सण आहेत त्या सगळ्या सणांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली. ती यादी जर आपण वाचाल तर तुम्हाला सुद्धा कळलं असेल. परंतु आमच्या देशामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक राहतात, परंतु या ह्याच्यात तुम्ही इस्लाम धर्माचा कोणताही सण का घेतला नाही, हेतुपूर्वक तुम्ही नाही घेतला, त्याप्रमाणे लगेच उत्तर घ्यायला लागेल, कारण हा विषय पण गंभीर आहे. तुमच्या लेखी इस्लाम धर्मियांच्या सणांना एनपीआरच्या अंतर्गत नोंदणीसाठी पूरक माहिती द्यायला उपयोगी पद्धतीनं वापरता येणार नसेल तर विश्वास पाठक त्यामागची काही भूमिका आहे का? इतर धर्मियांचे सण चालतात तर मग मुस्लिम धर्मियांचे सण एनपीआरच्या साठी संदर्भासाठी का वापरता येऊ नयेत? याच्यामध्ये काही भूमिका नाही. मुळामध्ये मुद्दा असा आहे की समजा माझा जन्म जानेवारी महिन्यात झाला आणि जानेवारी महिन्याची मला जर तारीख आठवत असेल तर जानेवारी महिन्यातला एखादा सण, त्या सणांची त्यांनी काही यादी दिलेली आहे, तो सणच ही जन्मतारीख धरल्या जाईल अशा प्रकारची ती योजना आहे. आता दर महिन्यामध्ये सण हे आपल्या सर्व धर्माचे असतात. नाही पाठक साहेब, हा सर्व धर्म आपण घेतलेले धर्मियांना लागू होत नाही का? नाही आता हा मुद्दा हा मुद्दा काढण्याच्या म्हणजे हा मुद्दा खरं डिस्कशनची आवश्यकताच नाही. कोणचा तरी सण घ्या तुम्ही अशुद्ध भाग आहे. नाही नाही खोटं बोलू नका हो, जनता ऐकते, लाखो लोक तुमच्या या चॅनलवरून ऐकतात, तुम्ही खरं प्रॅक्टिकल आंबेडकर जयंती, कोणी आंबेडकर जयंती म्हणू शकतं, कोणी महावीर जयंती म्हणू शकतं, कोणी दिवाळी म्हणू शकतं, कोणी होळी म्हणू शकतं. हा मग आता त्याच त्याच पद्धतीनं विश्वास पाठक मी आपल्याला विचारतो, जर समजा कुणी असं म्हटलं की ईद उल उझाच्या दिवशी माझा जन्म झाला तर तुम्ही मान्य करणार की नाही मान्य करणार? मान्य करणार तो. अरे मग गव्हर्नमेंट तुमचं सरकार नाही मान्य करत. तारीख जर आठवत असेल तर एखादा दिवस हा एक्सेप्ट केला जाईल. बर ठीक आहे, आपल्या बरोबर अंजुम इनामदार आहेत, त्यांनाही या चर्चेत घ्यायचं आहे. याच मुद्द्यावर अंजुम इनामदार आपण बोलतो व्हा, मला तुम्हाला थेट विचारायचं आहे, मुस्लिमांचे असे कोणते सण आहेत ज्याची यादी तुम्हाला एनपीआरच्या साठी संदर्भाला वापरता येणार नाहीये? तुमच्या लेखी तुम्ही अभ्यास केला असेल तर त्यावर काय म्हणाल? नाही बघा, हा सणाचा विषय नाही आहे. कोणत्या सणी कोणत्या सणाच्या दिवशी कुणी जन्मला, मला वाटतं याच्या पलीकडे जाऊन आपल्या सर्वांना चर्चा करणे खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आता बोलला जातो की जनगणनाला विरोध होतो का, वास्तविक पाहता जनगणनाला यापूर्वीही कुणी विरोध केलेला नाही आणि भविष्यात पण कुणी करणार नाही. एनपीआर हा एक विषय गंभीर आहे, त्यावर आपण सर्वांनी चर्चा केली पाहिजे. अगदी करूया, गरजेचं आहे. अंजुम इनामदार नक्कीच करूया, पण जी चर्चा आताच्या संदर्भाने सुरू आहे ना त्यातला हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अरुण सावंत यांनी काढलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की संदर्भासाठी इस्लाम धर्मियांच्या वगळून इतर धर्मियांच्या सणांना जर वापरलं जाऊ शकतं तर इस्लाम धर्मियांचे सण का वापरले जात नाहीत? तुमच्याकडे त्या संदर्भातली काही माहिती असेल तर सांगा, अन्यथा मग मी नूरजहा यांना चर्चेत घेतो. मला अंजुम इनामदार आपल्याकडून अपेक्षित हा या प्रश्नाचं उत्तर आहे की इस्लाम धर्मियांचे असे कोणते सण आहेत ज्यांची तुम्हाला संदर्भासाठी यादी हवी होती एनपीआर मध्ये? नाही बघा, हे दोन तीन सण महत्वाचे असतात. एक आहे ईद उल अझा असतं, ज्या दिवशी म्हणजे उपास ठेवलं जातं, आणि दुसरं आहे ते बकरी ईद निमित्त असतं नाही, आणि पैगंबर जयंती, दोन तीन नाही का, त्यामध्ये मागील सरकारने सुट्ट्या दिल्या होत्या, मात्र 2014 नंतर फडणवीस सरकारने ते पूर्णपणे सुट्ट्या थांबवलेल्या. त्यांनी मला वाटतं कुठेतरी त्याच्यामध्ये पण त्यांनी हे केलं. सुट्ट्यांचाही वेगळा मुद्दा आहे, पण विश्वास पाठकांना परत विचारूयात. विश्वास पाठक, याच्यावरही खुलासा होणं गरजेचं आहे आणि हा एक आत्ता वादाचा मुद्दा सुरू झालाय.
एक मेच्या जवळपास ज्या वेळेला खऱ्या अर्थानं सरकारी यंत्रणा कामाला लागेल आणि ती प्रत्येक माणसाकडे जाऊन त्याची माहिती गोळा करेल, त्यावेळेला तुम्हाला वाटत नाही का घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतील? विनाकारण वादांना फोडणी का द्यायची? नाही, मला असं वाटतं याच्यामध्ये अजिबात राजकारण नाही. काही सण राहिले असतील तर ते ऍड देखील होतील. मुळामध्ये कल्पना अशी आहे की हे प्रॅक्टिकल एक तारीख ठरवून पुढे जायचं. आता मला एक सहज आता डिस्कशनमध्ये मला हा प्रश्न आला, जसं इनामदार साहेबांनी सांगितलं की जनरली ईद हा जो सण असतो भारतामध्ये, आणि आपण अनेकदा वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो की ईद हे 16 तारखेला की 17 तारखेला, बरेच सब्जेक्टिव्ह विजिबिलिटी ऑफ मून असा एक कन्सेप्ट असतो. कदाचित हे कारण असू शकेल का हे देखील चेक करावं लागेल. वी आय एम नॉट शुअर. बर, मात्र इतर जे सण असतात जसं आंबेडकर जयंती या तारखेला म्हणजे या तारखेला, होळी या तारखेला म्हणजे या तारखेला, तर ते देखील एक कारण असू शकतं. आय डोंट नो. पण विश्वास पाठक, असाच गोळ गणेश चतुर्थी बद्दल पण आहे, महाशिवरात्री बद्दल पण आहे, रंगपंचमी बद्दल पण आहे, होळी बद्दल पण आहे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती बद्दल पण आहे. हा एक नवीनच मुद्दा आहे अजून. नाही नाही नाही, शिवजयंती बद्दल पण आहे. नाही नाही नाही, बोला विश्वास पाठक, आपण बोला. नाही, शिवजयंती बद्दल आहे मान्य करतो, शिवजयंती बद्दल मान्य करतो, मात्र दिवाळी भारत वर्षामध्ये एका दिवशी असते. बर, अरुण सावंत यांना एक मुद्दा मांडायचा. अरुणजी, विश्वास पाठक यांच्याकडे आता उत्तर देण्यासाठी काही नाही, मी माफ केलं चला बीजेपीला. दुसरा माझा एक प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे एनपीआर उद्या लागू करताना याची अंमलबजावणी करताना ऐका शांतपणे, हे जेव्हा प्रोसेस आता चालू होणार आहे 1 मे पासून, तेव्हा तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरात जाणार ऐका जरा, जेव्हा तुम्ही जनगणने करता जनतेच्या घरात जाणार आहात, तेव्हा त्या जनतेच्या घरात जाऊन तुम्ही त्याच्या घरात खुर्च्या किती, टेबल किती, शौचालय किती, त्याच्या शौचालयामध्ये लागलेला कमोड कुठल्या कंपनीचा, त्याच्या घरात टीव्ही किती, मोबाईल किती, मग त्याच्या पत्नीने कुठल्या रंगाची साडी, ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही चेक करणार का? तुम्ही 31 गोष्टींची लिस्ट दिली आहे. जनगणना करताना तुम्ही त्या घरामध्ये किती माणसं राहतात याची नोंद घ्या. ह्या नको त्या गोष्टी कशासाठी तुम्ही शोधता? ठीक आहे अरुण सावंत, या मुद्द्यावर विश्वास पाठकांना मग आणखीन एक त्याच्या जोडीचा पुढचा प्रश्न मी पण विचारतो की माहिती गोळा करण्यामागचा खरा हेतू काय आहे आणि माहिती कोणत्या प्रकारची तुम्हाला हवी आहे? तुम्हाला माणसाचा आर्थिक स्तर, त्याची जातीय निहाय स्थिती आणि त्याचं धार्मिक स्थान हेच हवंय की तुम्हाला त्या आडून आणखीन काहीतरी काढून घ्यायचंय? नाही, अजिबात नाही. एक तर अरुण सावंतांनी जे फर्निचर आणि खुर्च्या म्हटलं एकदम हास्यास्पद आहे, त्याला उत्तर द्यायची आवश्यकता नाही. अभ्यास करून या एनपीआरच्या माध्यमातून. 31 वस्तूंची लिस्ट आहे, ती लिस्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो. तुम्ही हास्यास्पद म्हणून जनतेसमोर आमचा अपमान करू नका. लिस्ट वाचा आणि मग बोला. कुठे फर्निचर आलं, कुठे म्हणून म्हणतो, लिस्ट वाचा आणि मग बोला. साहेब, त्या लिस्ट मध्ये कुठे फर्निचर आले, काहीतरी मूर्खासारखं बोलू नका. कुठे फर्निचर आलं, कुठे पंडित असाल, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते साहेब, मूर्खासारखं बोलू नका. मग सांगा, फर्निचर टेबल असं कुठे म्हटलं आहे का? मूर्ख आणि कोण बुद्धिमत्त करता तुम्ही? तुम्ही बुद्धिभेद करता लोकांना करायला आलात की त्याच्या घरामध्ये काय काय वस्तू आहे ते लोकांना कळतंय म्हणून सांगता. आम्ही जरा बोलतो, ऐका जरा तुम्ही. ठीक आहे, आपण आता आपण याच पद्धतीनं शब्दाला शब्द लावत बसण्यात अर्थ नाही. विश्वास पाठक, आपण उत्तर घ्यायचंय मला आणि त्यानंतर नूरजहां यांच्याकडे जायचंय. विश्वास पाठक, आपण बोलणार आहात आता. असं म्हटलंय का? बोला विश्वास. एनपीआरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं प्रॉपर आयडेंटिफिकेशन होणं आवश्यक आहे. ते करताना बऱ्याचशा गोष्टी सेल्फ डिक्लेरेशनच्या आहेत. एनपीआर मध्ये सेल्फ डिक्लेरेशनच्या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी. याच्या माध्यमातून सरकारी ज्या काही योजना असतात, जे काही रिसोर्सेस आहे, त्याचं प्लॅनिंग नियोजन करण्यासाठी या गोष्टी असतात. आणि हे सीए कायदा हा 1955 मध्ये आलेला आहे. त्याचं 14A जर कलम बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये नॅशनल सिटिझन रजिस्टर देखील आवश्यक आहे, एनपीआर देखील आवश्यक आहे, ज्याच्या माध्यमातून सेन्सेसला देखील त्याचा फायदा होणार आहे. आता फक्त भारतीय जनता पक्षाने ती प्रोसेस पुढे न्यायचा जेव्हा विचार केला तर तुम्ही असं विरोध करताय. दुसरं, मी प्रतिभाताई पाटीलजी असं म्हटलं असं म्हणत नाही, हे चिदंबरमने म्हटलंय की दिस इज गोइंग टू बी हिस्टॉरिक मोमेंट, ज्याच्या माध्यमातून आपण एनपीआर करतोय. मला असं वाटतं उगाच विरोधाला विरोध करण्याची आवश्यकता नाही आहे.
संविधानाप्रमाणे जे जे करणं आवश्यक आहे हे सरकार कटिबद्ध आहे ते करणारच आहे. विश्वास पाटील तपशील इथे चर्चेनिमित्ताने सुरू झाला आहे तर तोही मांडतो. अरुण सावंत यांना सांगू इच्छितो. अरुण सावंत, आत्ताच्या घडीला माझ्याकडे 2010 जेव्हा एनपीआरच्या साठी काय काय प्रश्न विचारले गेले त्याची यादी आहे आणि त्याचबरोबर 2020 साठीची पण यादी आहे. या 2020 साठी नवीन काय मागितलं जाणार आहे त्याची यादी मी आपल्याला सांगतो. त्यामध्ये आधार कार्ड हे ऐच्छिक आहे, सक्ती नाही. मोबाईल नंबर ऐच्छिक आहे. डेट अँड प्लेस ऑफ बर्थ अँड पेरेंट्स हे सुद्धा ऐच्छिक आहे. प्लेस ऑफ लास्ट रेसिडेन्स, यापूर्वी आपण कुठे राहत होता ती माहिती ऐच्छिक आहे. पासपोर्ट नंबर जर तुम्ही भारतीय असाल तर तो देणं ऐच्छिक आहे, मात्र तुम्ही परकीय नागरिक असाल तर मात्र ती सक्तीची आहे. वोटर आयडीचा नंबर ऐच्छिक आहे. पॅन द्यावा लागणार आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर. आता मला सांगा अरुण सावंतजी, आपल्या बरोबर जी मगाशी तुम्ही दावा केलात ते घरातलं फर्निचर, साडीचा रंग, ही सगळी माहिती कुठला आली तुमच्याकडे? आता आपण एक एनपीआर बद्दल एक लिस्ट डिक्लेअर केली गव्हर्नमेंटने, त्याच्यामध्ये 31 वस्तूंचा उल्लेख केलाय, त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. बर, जनतेला सुद्धा कळेल, आणखी या पाठकांना सुद्धा कळेल. तुमच्या घराचा नंबर, मकान, तुमच्या घराचं छत, दिवार, सिलिंग, याच्यासाठी कुठल्या वस्तू वापरल्या गेल्या, तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहात, त्याच्यानंतर आहे लिस्ट तुमच्या घराची सध्याची परिस्थिती कशी आहे, घराचा नंबर, घरामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या किती, हे ठीक आहे, ती संख्या विचारलीच पाहिजे. त्याच्यानंतर लिंग, पुरुषाचं लिंग किंवा प्रमुख व्यक्तीचं लिंग, घरामध्ये तुमच्या अनुसूचित जातीची लोक राहतात की कुठल्या जातीची ती आहे, त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये तुमच्या लग्न झालेले जोडपी किती राहतात. बरं, एक 31 वस्तू. या 31 वस्तू असू देत अरुणजी, तुम्हाला आक्षेप कशावर आहे? मला कारण ही जी माहिती तुम्ही सांगता आहात ना अरुणजी, अरुणजी ही जी माहिती आपण सांगता आहात या माहितीचा अंतर्भाव जनगणनेच्या वेळेला सुद्धा आहे. मला स्वतःला त्याचा दोन वेळचा अनुभव आहे. मी स्वतः जनगणनेच्या वेळेला जेव्हा प्रक्रियेत एक भाग हिस्सा घेतला त्यावेळेला मलाही हे प्रश्न विचारले गेले होते आणि मला त्यातली जी माहिती द्यायची नाही ती मी नाही दिली. आमचा आक्षेप याच गोष्टीला आहे की जर आपण जनगणना जर करणार आहोत तर त्याच्याशी रिलेटेड माहिती विचारा ना तुम्ही. जी माहिती याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ती विचारा. ह्या अननेसेसरी गोष्टी जर विचारून तुम्ही त्या व्यक्तीच्या तुम्ही जर पर्सनल याच्यावरती जर तुम्ही घाला घालत असेल ते चुकीचं आहे. ठीक आहे, याच्यावर एकदा नूरजहां यांना बोलतं करूया. नूरजहां, मला वाटतं की आपण ही सगळी चर्चा ऐकली आहे, तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं का की आत्ताच्या घडीला एनपीआरच्या माध्यमातून विचारल्या जाणाऱ्या 32 गोष्टी त्यातल्या बऱ्याचशा ऐच्छिक असल्या तरीही त्या व्यक्तीच्या निजितेवर, व्यक्तिगत बाबींवर घाला घालतात, आक्षेप नोंदवतात? नूरजहां यांचा फोन डिस्कनेक्ट झालाय. मला वाटतं अंजुमेन आमदार यांनी हा प्रश्न ऐकला असेल, त्यांच्याकडे उत्तर असेल तर पटकन त्यांचं उत्तर घेऊया. बोला अंजुमेन आमदार, माझा प्रश्न पोहोचला आपल्यापर्यंत? नाही नाही नाही, आवाज नाही आले, आवाज नाही आले. बरं, ठीक आहे, रिपीट करा. हरकत नाही, आपण त्या मुद्द्यावर बोलू. जाहिरातीच्या विश्रांतीची वेळ जवळ असल्यामुळे आता या ठिकाणी आपण एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय. एनपीआर येणार, वाद होणार का, या मुद्द्यावरच्या चर्चेच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय एनपीआर येणार आणि वाद होणार का या विषयावर. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता आपल्या सोबत आहेत अरुण सावंत, तसंच मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुमेन आमदार आपल्या सोबत आहेत, आणि आपल्या सोबत चर्चेमध्ये आहेत नूरजहां, ज्या सहसंस्थापक आहेत मुस्लिम महिला आंदोलनाच्या. आपण आत्ताच्या घडीला चर्चेची सुरुवात अरुण सावंत यांच्याकडून करतोय. अरुण सावंत, एनपीआरच्या संदर्भात आधीच्या भागातली चर्चा ही विविध प्रकारच्या आक्षेपांची होती, पण त्या आक्षेपांची चर्चा एका बाजूला होईल, दुसऱ्या बाजूला तुमच्या लेखी एनपीआर महाराष्ट्रात लागू होणार आहे, तुम्ही सत्तेत आहात, जर विविध प्रकारचे आक्षेप प्रक्रियेवर असतील तर तुम्ही
एक तारखेपासून महाराष्ट्रात एनपीआर कसं काय लागू करणार आहात? पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या की सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे सरकार राज्य चालवते या सरकारचा एनपीआर लागू करण्याला विरोध नाहीये की इथे करायचंच नाहीये, आम्ही करू देणारच नाही असं आम्ही मुळीच म्हणत नाही आहोत. परंतु ज्या जाचक अटी तुम्ही केंद्र सरकारने याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्या त्रासदायक ठरणार आहेत जनतेला, ते आम्ही आपणास आणि जनतेस इथे सांगू इच्छितो. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अतिशय बुद्धिमान आहेत पाठक साहेब, त्यांनी तात्काळ एका दुसऱ्या प्रवक्त्याला मूर्ख समजून मोकळे झाले ते, परंतु त्यांनी अभ्यास केला नाही हे सिद्ध होते. त्यांना साधं हे पण माहित नाहीये की 31 अशा जाचक अटींची लिस्ट जाहीर केली आहे केंद्र सरकारने, ती तरी पण जाऊ दे आम्ही असे इतर पक्ष परत बद्दल काढत नाही, अभ्यास करून इथे येतो आणि बोलतो हे लक्षात ठेवावं आणि उत्तर द्यावं. बरं, कदाचित आपल्याच मुद्द्यावर बोलायचं आहे. विश्वासराव आपली भूमिका मांडा. माझी विनंती आपल्याला अशी आहे की कृपया आपले शब्द जपून वापरा. विनाकारण शब्दानं शब्द वाढत जातो, वादाला वाद होतात आणि मुद्दे बाजूला राहतात. विश्वासराव बोला. नाही प्रसादजी, मला एवढंच म्हणायचं, जेव्हा टेबल खुर्ची टीव्ही अशी माहिती जेव्हा म्हटलं तर माझ्या तोंडून तो शब्द निघाला. आता लिस्ट माझ्याकडे आहे, याच्यामध्ये फक्त नंबर ऑफ हाऊसेस वेदर टेरेस टाइल असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ तुमचं घर हे पक्कं घर आहे की कच्चं घर आहे अशी माहिती त्याच्यामध्ये आहे. दुसरे नेम ऑफ द मेल, एज, रिलीजन, कास्ट. अहो मला सांगा, प्रत्येक सेन्सेसमध्ये दरवेळेस काही ना काही बदल हा होत असतो, ॲडिशनल इन्फॉर्मेशन येत असते, त्यात चुकीचं काय आहे? माझा आक्षेप हाच होता की ज्या प्रकारे त्यांनी दर्शकांना असं दाखवण्याचा प्रयत्न केला की हे सरकार पूर्ण म्हणजे केंद्र सरकार पूर्ण मूर्ख आहे जो पेन पेन्सिल खुर्च्या टेबल मागतो आहे, म्हणून माझ्या तोंडून तो शब्द निघाला. अदरवाइज मला त्यांना इन्सल्ट करायचा की प्रश्न होता. ठीक आहे, मला असं वाटतं की याच्यामधले हे जे काही नाव आहेत त्याच्यापैकी कोणचं अक्षर आहे त्यांनी सांगावं. आणि प्रत्येक सेन्सर मधली लिस्ट मध्ये काही ना काही ऍडिशन होत गेलेले आहे. या मुद्द्यावर विश्वास पठक आपण चर्चा या आधीच्या भागात पण केली. त्यांनी त्यांच्याकडून असलेले आक्षेप मांडले, तुम्ही तो आता खोडून काढता आहात मुद्दा. पण आत्ताच्या घडीला मी अरुणजींना एक मगाशी प्रश्न विचारलाय की केंद्र सरकारनी लागू केलेल्या प्रक्रियेला महाराष्ट्रात लागू करण्याच्यासाठी आपलं सरकार महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार हे सकारात्मक दिसतंय आणि त्यात तुमचे आक्षेप पण आहेत. मग तुमचे आक्षेप अरुणजी आता तुम्ही केंद्राला कळवणार कसे? अगदी जरूर. पहा, आमचे मुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते या कामाला ऑलरेडी लागले सुद्धा आहेत. ज्या अटी आता ज्यांनी घातल्या त्या अटी कशा शिथिल होतील किंवा त्या अटींनी समजा त्या व्यक्तीला त्याचं उत्तर द्यायचं नसेल तरी ही जी काही प्रोसेस असेल जनगणनेची ती पूर्ण झाली पाहिजे, याच्याबद्दल आमचा पक्ष आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपली बाजू मांडतीलच. आमचं म्हणणं एवढंच आहे की जनगणना जर घेत असाल तर ते जनगणनेचंच काम हवं, इतर गोष्टींवरती आपला वॉच नसावा. मग आता विश्वास पाठक यांना चर्चा करून मुद्दे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. विश्वास पाठक, महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आत्ताच्या घडीला आपल्याला अर्थात केंद्र सरकारला हे कळवण्यात येईल, भारतीय जनता पार्टीपर्यंत हा विषय केंद्रातल्या पोहोचेलच, त्यांचं सरकार असल्यामुळे मी तसा उल्लेख करतो आहे की अमुक गोष्टींवर महाराष्ट्रात योजना अंमलबजावणीच्या दरम्यान आक्षेप आहेत, तुम्हाला वाटतं का की त्यानंतर परिस्थिती बदलेल? नक्कीच बदल. बघा, कोणची जेव्हा आपण एखादी आयटीनरी तयार करतो, लिस्ट तयार करतो, तर त्याच्यामागे काही ना काही धोरण असतं, बॅकग्राऊंड असतं. आता कसं तिकडे केंद्रामध्ये जरी मोदींचं सरकार असलं तरी एक सीझन ब्युरोक्रसी असते, या ब्युरोक्रसीच्या माध्यमातून त्यांची ती एक लिस्ट तयार होत असते. आता यांचे जे काही आक्षेप आहे आणि त्यांच्या मागची जी काही भूमिका आहे या दोघांचं देवाणघेवाण होईल. आणि मला माहिती आहे की शेवटी ही योजना लागवायची आहे, म्हणजे कोण राईट किंवा कोण रॉंग आहे हा याच्यातला मुद्दा नाही आहे. मला असं वाटतं की जर आपल्या इथल्या महाआघाडीचं हे जर असं प्रयत्न असेल तर केंद्राकडून देखील त्या गोष्टी रिझॉल्व केल्या जातील. विश्वास पाठक, तुम्ही असं म्हणता की केंद्राकडून जे काही आक्षेप असतील त्याच्यावर चर्चा होऊ शकते, पण एक मुद्दा आणखीन एका खुलाशाच्या स्वरूपात समोर आला पाहिजे की ज्या 32 गोष्टींची माहिती मागितली गेलेली आहे ती माहिती सक्तीची आहे का देणं? नाही, त्यात काही सक्तीचे आहेत, काही ऑप्शनल आहे, काही सेल्फ डिक्लेरेशन आहे. मला असं वाटतं ते अत्यंत असं प्रॅक्टिकल आहे, त्यात चुकीचं काहीच नाही आहे. आणि त्यातही जर कोणाला काही वाटलं तर मला असं वाटतं की केंद्र सरकार ते ओपनली एक्सेप्ट करेल.
शेवटी केंद्र सरकार म्हणजे देखील एक ब्युरोक्रेसी असते जी यांच्यासोबतही काम करते आमच्यासोबतही काम करते. त्यांच्या मागची काहीतरी भूमिका असते, ती एकदा भूमिका लक्षात आली की मला असं वाटतं त्यात काही अडचण येणार नाही. यानंतरचा मग पुढचा प्रश्न स्वाभाविकरित्या आताच्या घडीला माझा परत एकदा अरुण सावंत यांना आहे. अरुणजी, जर समजा बरीचशी माहिती ही ऐच्छिक आहे, सक्तीची नाही आहे, तरीही आक्षेप कायम राहणार आहेत? नाही, कुठेही केंद्र सरकारने जी काही लिस्ट डिक्लेअर केलेली आहे, जाहीर केलेली आहे, त्याच्यामध्ये कुठेही असं म्हटलं नाहीये की ही संपूर्ण जी माहिती आहे ती ऐच्छिक आहे. काही गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत, परंतु बाकीची माहिती ते विचारणार आहेत. आता ती विचारताना अनेक लोकांचे आक्षेप असू शकतात. आता ते आक्षेप समजा एखाद्या व्यक्तीने घेतले आणि ती माहिती समजा त्याने पुरवली नाही, तर ही जनगणना पूर्ण होणार का? की याच्यामध्ये काही परत त्रुटी निघतील? हा खुलासा केंद्र सरकारने केला पाहिजे असं मला इथे वाटतं. बर, मग यानंतर आता मी पुढे आपल्या सोबत मूल निवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार आहेत. अंजुमराव, या सर्व चर्चेच्या पुढे जाऊन एक पाऊल आपल्याला पुढे टाकत चर्चा न्यायची आहे. तुम्हाला असं विचारावं असं वाटेल की एनपीआरच्या संदर्भातले आक्षेप हे चर्चेनं सोडवता येतील तेव्हा या अनुषंगानं माहिती द्यावी, देशाच्या आर्थिक रचनेला कोणाला किती हिस्सा वाटायचा आहे याची माहिती होण्यासाठी आणि तशा प्रकारचं वाटप होण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एनपीआरमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मूल निवासी मुस्लिम मंच करेल का? नाही, एनपीआर बाबत बघा अनेक शंका कुशंका आहे या ठिकाणी. याबाबत केरळचे मुख्यमंत्री जे आहे विजयन साहेबांनी 11 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब पण असतील, त्यांनाही ते पत्र प्राप्त झालेलं आहे. त्यांनी अनेक शंका निर्माण केलेल्या आहेत, 11 राज्यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने अडमूट भूमिका केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जात आहे, केंद्र सरकार स्पष्ट बोलते सीए बाबत जसं त्यांनी बोललं की आम्ही एक इंच बी पिछे नाही हटेंगे, म्हणजेच एनपीआर बाबत पण चर्चा करताना ते कोणता कुणालाच ते विश्वासात घेणार नाही. आज जे संपूर्ण भारतामध्ये देशामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली पाहिजे. लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही शाहीनबाग मध्ये जाऊन त्यांची चर्चा केली पाहिजे, कारण हा विषयाला धरूनच सर्व ठिकाणी आज आंदोलन. आपल्याला शाहीनबागची चर्चा इथे नाही करायची आहे. तुम्ही असं म्हणता आहात की काही काही राज्यांनी विरोध नोंदवलेला आहे, आपण त्याच्यावर येऊ आणि आपल्या विषयाला चिकटून राहू. अंजुमराव आपल्याला संधी देतो. विश्वासराव, मला तुम्ही सांगा, तीन राज्य प्रामुख्यानं आणि थेट सांगतायत की ते एनपीआर सुद्धा लागू करणार नाहीयेत, ही केंद्र आणि राज्य संघर्षाची पुन्हा एकदा पडलेली ठिणगी आहे का? त्याला काही उत्तर आपल्याकडे आहेत का? मुळामध्ये हा जो स्टँड आहे पॉलिटिकल स्टँड आहे आणि शेवटी अशा स्टँड ऑफ मध्ये कॉन्स्टिट्यूशन आपलं काम करतं. मला असं वाटतं की वायझर सेन्स विल प्रिव्हेल आणि बाकीचे राज्य मानतील. मात्र मी आपल्या दर्शकांसाठी एक चांगली माहिती देऊ इच्छितो की 1972 पासून भारतामध्ये सेन्सस सुरू झालं. 1972 मध्ये असे 17 मुद्दे मागितले होते जे असेच होते. 1981 मध्ये 13, नंतर 1891 मध्ये 14, 1901 मध्ये 16, असं करत करत यांच्या काँग्रेसच्या काळामध्ये देखील ही लिस्ट 22 पर्यंत आलेली आहे आणि ती दरवर्षी ती बदलत राहते ती, आणि त्याच्यामध्ये याला इव्होल्युशन म्हणत राहतात की नवीन नवीन इन्फॉर्मेशन जोडले जाते. आता मला असं वाटतं की हे जर शांततेने सावंत साहेबांसारख्या अभ्यासू माणसांनी जर बघितलं तर हे लक्षात येईल की हे एक म्हणतात की एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. बरं, तुम्हाला विरोधाला विरोधच करायचं असेल त्याप्रमाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अरुणजी, ही नैसर्गिक प्रक्रिया तितक्या सहजतेनं का स्वीकारायची तयारी नाही आहे? मी मगाचपासून दोनदा म्हणालो की महाराष्ट्राचं सरकार हे जी काय आता जनगणना होणार आहे ते स्वीकारत नाही असं मुळीच नाही, परंतु प्रत्येक वेळेस केंद्रामधून काहीतरी चुकीच्या पद्धतीने नेहमीच अंमलबजावणी येते प्रत्येक धोरणाची आणि आम्हाला मग इथे आवाज उठवा लागतो. आपण पाहाल की NRC CAA याच्यामध्ये अनेक अजूनही त्रुटी आहेत, ज्या त्रुटी अजूनही कळल्या नाही आहेत जनतेला सुद्धा आणि अनेक लोकांना त्या. अच्छा, आपण बरं झालं NRC आणि CAAचाही मुद्दा काढलात. अंजुम इनामदार, तुम्हाला माझा प्रश्न आहे, NPR NRC CAA हे तीनही कायद्याचे घटक एकत्रितरित्या पाहण्याची गरज आहे का? नाही, अजिबात ह्याला तिघांना एकत्रित पाहण्याची गरज नाही.
हे तीन वेगवेगळे विषय आहे, पण भाजप सरकारच्या माध्यमातून हा तिघांना मिक्स करून दाखवण्याचं लोक काम करतात. CAA जे आहे ते पूर्ण घटनाविरोधी कायदा आहे आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये तर प्रलंबित आहे, त्यावर चर्चा होईल, कदाचित ते फेटाळलं पण जात. NRC NPR हे दोन्ही भाग वेगवेगळे आहे, पण त्याला कसं तरी जोडून समाजामध्ये दिशाभूल करण्याचं काम करतात. NPRच्या माध्यमातून NRCच NPR आहे, त्याला साधा भाषेत बोलला की चाचाही भतीजा आहे, भतीजाही चाचा आहे. या माध्यमातून ते NPR मधून माहिती गोळा करतील आणि NRCमध्ये ते लोकांना, जास्तीत जास्त लोकांना, गोर गरिबांना, कष्टकऱ्यांना, गोर दलितांना, OBCना, म्हणजे जे घटक छोटे घटक आहे, ज्या लोकांना अजिबात काही समजत नाही, पेपरबाबत माहिती नसेल, अशा लोकांना यामध्ये डाऊटफुलमध्ये त्यांना टाकायचं काम करतील. ह्याच मुळे आज ते ऑब्जेक्शन आहे. अनेक लोक जे आहेत देशामध्ये, अनेक बुद्धिजीवी आहे संपूर्ण देशामध्ये. मुद्दा लक्षात येतोय, विश्वास पाठकांकडे याचं उत्तर असू शकतं. विश्वास पाठक, CAA, NRC, NPR या तिघांना एकत्रितरित्या पाहण्याची गरज नाही इतकी स्पष्ट भूमिका अंजुम इनामदार घेत असले तरी पण त्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की प्रत्यक्षात जे करायचंय त्याच्यासाठी कशाच्या ना कशाच्या तरी आडून ते घडवण्याची प्रक्रिया भारतात सुरू झाली आहे. हा बुद्धिभेदाचा मुद्दा आहे की खरंच तसं घडतं आहे? नाही, अजिबात नाही आहे. मी परत सांगतो की CAA हा कायदा 1955 पासून आहे. CAA कायद्यामध्ये सेक्शन 14A जर बघितलं तर त्याच्यामध्ये NRC हे असणं आवश्यक आहे, हे देखील म्हटलंय नेहरूंच्या काळातच. मात्र आता जो CAA मध्ये अमेंडमेंट झालाय, 6वा अमेंडमेंट, त्या अमेंडमेंट झाल्यानंतर माननीय प्रधानमंत्र्यांनी क्लिअर केलेलं आहे की आम्ही आता NRC लागू करत नाही, तो मुद्दा आणतच नाही आहे. आणि NRC हा जो मुद्दा देखील जो आला की भारतीय जनता पक्षाने, विश्वासराव इथेच सर खरी मेक आहे, यांनी जो इम्प्लिमेंट केलं, अंजुम इनामदारांनी काय सांगितलं ते याच मुद्द्यावर बोलत होते. NRC आणणार नाही असं म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांनी NPR आणायला लावले आणि NPRच्या आडून NRCची माहिती घ्यायची प्रक्रिया सुरू केली. हा दावा खराय का याच्यावर बोला. नाही बघा, NPR इज अगेन ऑन गोईंग प्रोसेस. NPR हे 2010 पासून सुरू झालेलं आहे, 35 कोटी लोकांचं ऑलरेडी त्यांनी हे केलेलं आहे आणि 2021 सेन्सरच्या माध्यमातून ती प्रोसेस पूर्ण न्यायची आहे. तर NPR ही 2010 पासून सुरू झालेली आहे. CAA कायदा 1955 पासून आहे, त्याचे 6-10 अमेंडमेंट झालेले आहे आणि NRC हे असणं CAA कायद्यामध्ये सेक्शन 14A मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. पण मग विश्वासराव, गोष्टी पॅरलल होत, सर्वसामान्य भारतातल्या नागरिकाला NPR ला घाबरायची गरज आहे, NRC ला घाबरायची गरज आहे का, CAA ला घाबरायची गरज आहे का, कोणालाच घाबरायची गरज नाही? अजिबात नाही, कोणालाच घाबरायची आवश्यकता नाही. जो या देशामध्ये वर्षानुवर्ष राहत आलेला आहे, डिसेंबर 2014 नंतरचे जे असे लोक आहेत. बोला विश्वासराव, आपण बोलताय, बोलत राहा. नाही, मी तेच म्हणतोय की इथे जो वर्षानुवर्ष नागरिक इथे राहतोय तो सगळे इथेच राहणार, त्याला कोणी हकलू शकत नाही. मोदीजी काय, शहा काय, आम्ही कोणी हकलू शकत नाही. तो कायद्याने इथला नागरिक आहे. मात्र नवीन जे नागरिक येणार आहे कि योग घेणार आहे, त्या दृष्टीने तुमच्याजवळ त्याचं इव्हॅल्युएशन असणं आवश्यक आहे. प्रत्येक देशामध्ये असते. ठीक आहे, आपले काही मुद्दे अंजुम इनामदारांना पटले नाही आहेत, त्यांना उत्तर द्यायचंय. मी अंजुम इनामदार यांना 1 मिनिटाचा वेळ देतोय, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. अंजुमराव लक्षात ठेवा, इनामदार साहेब बोला आपण आता. पाठक साहेब, तुम्ही म्हणता घाबरायची गरज नाही, अहो तुम्ही भीती निर्माण केली ना लोकांमध्ये. आज देश जे रस्त्यावर आलेला आहे, तुमच्या नीतीमुळे रस्त्यावर आलेला आहे. तुमची नियत साफ नाही याच्यामध्ये, तुम्ही स्पष्ट बोलत नाही. तुमचे जे स्टेटमेंट वेगवेगळे स्टेटमेंट नाही का, गृहमंत्र्यांच्या माध्यमातून होतात, प्रधानमंत्री वेगळा बोलतात, तुमचे वक्ते वेगळे म्हणतात. अहो लोक घाबरलेले आहे, लोकांच्या मनामध्ये भीती आहे. ते म्हणतात की भाई, ज्या पद्धतीने आसाममध्ये 19 लाख लोकांना तुम्ही बाहेर ठेवलेला आहे, त्यामध्ये जर तुम्ही हिंदूंना समावेश करून घेत असाल, अहो इथल्या भारतीय लोकांना, इथल्या आपल्या भारतीय लोकांना जेवण नाही, इथं खाणं नाही, नोकरी नाही, रोजी नाही, रोटी नाही, CAA अंतर्गत तुम्ही त्यांना आतमध्ये येणार, ठीक आहे ना. पण इथल्या लोकांचा काय, ज्या या ठिकाणी जे सातत्याने जे रोजी रोटी साठी तडपतात. अंजुम इनामदार, आपला मुद्दा परत एकदा CAA पर्यंत पोहोचतोय. मी तुम्हाला पुन्हा NPR कडे घेऊन येतो.
आताच्या घडीला राष्ट्रीय लोकसंख्या सूचीच्या बद्दलचे तुमचे आक्षेप काय आहेत ते पण समोर आले आणि मुळात अशा प्रकारे अशा प्रकारे सीएए एनआरसी एनपीआरला एकत्र करण्याची गरज आहे का? हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तीन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, तुम्ही त्या तिघांकडे स्वतंत्रपणे का पाहत नाही आहात? अंजुम इनामदार, आपल्याला उत्तर द्यायचंय. नाही, या तिघांना स्वतंत्र पाहणे खूप गरजेचं आहे. तिन्ही वेगवेगळे मुद्दे आहे. एनआरसी जे आहे ते वेगळे आहे, एनपीआर वेगळं आहे, सीए सीए बाबत इस्पस आमचं म्हणणं आहे हे घटना विरोधी कायदा आहे. ठीक आहे ना, तुम्हाला जर या तीन गोष्टी वेगळ्या आहेत हे कळतंय, तर त्या तीन गोष्टी जोडण्याच्या संदर्भातला घोळ का घातला जातोय आणि कोण घालतोय तो? नाही, खुलासा करावा ना त्यांनी, याबाबत खुलासा करायला तयार नाही. अहो, तुम्ही जनतेसमोर पुढे गेलं पाहिजे. तुम्ही जसं मन की बात बोलतात, प्रधानमंत्रीने मन की बात मध्ये स्पष्ट केलं पाहिजे, पण ते बोलत नाही. प्रधानमंत्री बोलत नाही, शाह वेगळे बोलतात. एक इंच हलणार नाही, काही झालं तरी आम्ही हे करणारच करणार, लोक किती त्याला विरोध केले तरी करणार, पण ते लोकांशी संवाद करत नाही. थोडक्यात काय तर जनतेशी संवाद साधून जनतेच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं सरकारनं दिली गेली पाहिजेत आणि सरकारच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीकडून त्याची उत्तरं अपेक्षित आहेत. विश्वास पाठक, ही उत्तरं मिळत नाहीयेत, त्यामुळे तुमच्याकडून मला याचा खुलासा लागेल की आत्ताच्या घडीला मी तुम्हाला आपल्याला प्रश्न विचारतोय विश्वास पाठक, की केंद्र सरकारकडून जनतेच्या मनातले प्रश्न सोडवण्यासाठी एकतरी पाऊल पुढे टाकायची इच्छा आहे? नक्कीच आहे. काय प्रसाद जी, की आमच्याकडनं माननीय प्रधानमंत्र्यांनी क्लिअर कट स्टेटमेंट केलेलं आहे. आता मी सांगतो की अमित शहांच्या स्टेटमेंटचा संदर्भ काय असू शकतो. मी सांगतो, आपण बघा, चारही प्रवक्ते चारही वक्ते जे आहेत सगळे अभ्यासू आहेत. मी असं म्हणतो की प्रधानमंत्र्यांनी काय म्हटलं, अमित शहांनी काय म्हटलं सोडून द्या. फक्त लॉजिकली विचार करा, सीए कायदा केव्हापासून अस्तित्वामध्ये? 1955. सीए कायद्यामध्ये 14A प्रोव्हिजन आहे की नाही चेक करा. त्या प्रोव्हिजन प्रमाणे तुम्ही तिकडे एनसीआर, हॅलो, बोलत राहा विश्वासराव, आपल्याला बोलायचं. कायद्यामध्ये 14A प्रमाणे तुम्ही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप लागणं बंधनकारक आहे हे दिलेलं आहे. नंतर एनपीआर जे आहे 2010 पासून ऑलरेडी आलेलं आहे. या तिन्ही गोष्टी आम्ही पुढे नेतोय, मग याच्यात गलतीचा प्रश्न काय? आणि एनआरसी आज येणार नाही हे 4 सांगितले प्रधानमंत्र्यांनी. मला काय वाटतं की काँग्रेसनी या लोकांना थोडासा बुद्धिभेद केला आणि बुद्धिभेद करून याला मुस्लिम समाज बळी पडतोय अनफॉर्च्युनेटली. ठीक आहे, या मुद्द्यावर आपली चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे. छोटी जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे. अरुणजी यांनाही उत्तर द्यायचंय, मी त्यांच्याचकडे जाईन एका छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीनंतर. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय एनपीआर येणार आणि वाद होणार का या विषयावर. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी असा आक्षेप नोंदवला की देशाच्या जनगणनेच्या अनुषंगानं जे काही प्रक्रिया स्वरूपात काम होणार आहे त्याच्याबद्दल एक बुद्धिभेदाचा प्रयत्न काँग्रेसने केलाय. आपल्यासोबत अरुणजी सावंत आहेत. अरुणजी त्याचं उत्तर देतील. मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी उगीचच काँग्रेसला मध्ये खेचू नये. जनता सर्व काही जाणते. बुद्धिभेद करण्याचा प्रकार काँग्रेसने केला असं ते आरोप करतात. काँग्रेसकडे एवढा वेळ नाही आहे. काँग्रेसने एवढी वर्ष जे राज्य केलं ते जनतेची सेवा केली म्हणून केलं, देश घडवला म्हणून एवढी वर्ष टिकून राहिले. मी आपल्या चॅनलमार्फत देशाच्या जनतेला हे सांगू इच्छितो की आज देशामध्ये जे काही चाललेलं आहे ते फक्त NRC, CAA, NPR, उद्या काहीतरी आणखीन NCR येईल, त्याच्यानंतर आणखी काहीतरी RCN येईल, हे याच्यामध्येच फक्त जनतेला गोंधळून ठेवत आहेत. आज बाकीचे मुद्दे देशातले सगळे बाजूला राहिले आहेत. या सर्व मुद्द्यांपासून लक्ष भरकटविण्याकरता भारतीय जनता पार्टी म्हणजेच केंद्र सरकार हे मुद्दे सतत चर्चेत आणत असते. आज बेकारी देशामध्ये एवढी आहे त्याच्याबद्दल कोण बोलत नाही आहे. रोजगार मिळत नाही आहेत. महागाई एवढी वाढलेली आहे. आज आपण जर पाहाल तर घरातला गॅस सुद्धा आज गगनाला जाऊन भिडलेला आहे. आज भाजीपाल्यांचे दर एवढे वाढलेले आहेत. अरुण सावंत बरोबर आहे. अरुण सावंत, या मुद्द्यामध्ये आता आपण सिलेंडरचे वाढलेले दर आणि इतर मुद्द्यांना आणायला नको. या सगळ्या गोष्टींकडून लक्ष दुसरीकडे नेण्याकरताच या गोष्टी चालू आहेत. लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी चालू आहेत. हा एक मुद्दा तुमचा
चर्चेत घेतो, पुढे जातो. आपल्याला अंजुम इनामदार यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अंजुमराव, आपण सांगा, काँग्रेसनं सांगितलं म्हणून भारतातला मुसलमान एका विशिष्ट धोरणाच्या विरोधात उभा राहिला आहे का? नाही, हे बघा, गेल्या 2 महिन्यापासून आम्ही बघतो सतत हा खोटा प्रचार सुरू आहे की हे सर्व जे आंदोलन किंवा जे काही यामागचे जे भूमिका आहे किंवा जे जे लोक आज रस्त्यावर आलेले आहे यामागे काँग्रेस पक्ष आहे. मला वाटतं काँग्रेस पक्ष यामागे कधी आम्हाला दिसले नाही आणि कशासाठी तरी आम्ही या पक्षाचा आम्ही साथ देऊ किंवा साथ घेऊ त्यांचा. अहो, समाज जागृत झालेला आहे. आता आपण पाहिलं असाल शाहीन बागमध्ये जे महिला बसलेल्या आहे, पुण्यामध्ये जे महिला बसलेल्या आहे, देशामध्ये 28,000 ठिकाणी महिला बसलेल्या आहेत, शाहीन बाग म्हणून निर्माण झाले. हे जागृत झालेले लोक आहे. कारण या लोकांची जे नीती आहे, नियत जे आहे, भाजपचे जे नियत आहे ते नियतीवर खूप शक आहे आणि अजिबात लोक विश्वास करायला तयार नाही. तुम्ही पहा 2014 नंतर आतापर्यंत त्यांच्या कामाची पद्धत बघा, कशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, काय काय बोलून ते पुढे येतात, समाजाला भीती निर्माण करतात. लोकांनी आता स्वयंपूर्तीने असं विचार केलेला की अजिबात आम्ही या लोकांना आता घाबरणार नाही आणि जेव्हापर्यंत भाजपला आता सत्तेपासून दूर ठेवणार नाही तेव्हापर्यंत आम्ही शांत बसणार नाही. यामध्ये कोणत्याच पक्षाचा, अहो आम्ही पुण्यामध्ये काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेपी आपलाही मुद्दा पोहोचला. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी आपल्याला थांबवतोय. अरुण सावंत आणि अंजुम इनामदार या दोघांचे मुख्य मुद्दे आपण ऐकले जे मूळ विश्वास पाठक यांच्या एका आरोपानंतर जन्माला आले होते. विश्वासराव आपल्यासोबत आता फोनवर आहेत, काही तांत्रिक कारणांमुळे थेट संपर्क आपला त्यांच्याशी जोडला गेलेला नाहीये, पण विश्वासराव माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. अच्छा, इथे 2 मुद्दे मांडले गेले की मुसलमानांना कुठल्याही मुद्द्यावर विचलित करण्याचं काँग्रेसला काहीही कारण नाही असं अरुण सावंत यांनी ठामपणे सांगितलं आणि त्याच्याच जोडीला अंजुम इनामदार म्हणतायत की मुसलमान कोणाच्या तरी सांगण्यामुळे वागण्यासारखी परिस्थिती आता भारतात राहिलेली नाही. तरीही भारतीय जनता पार्टी हाच आक्षेप नोंदवेल. विश्वासराव, आपण उत्तर द्यायचंय. नाही, दोन गोष्टी आहे. जेव्हा हा CA जो अमेंडेड ऍक्ट आला, पार्लियामेंटने पास केला, मेजॉरिटीने पास केला, तर दोन पानांचं खरं तर अमेंडमेंट आहे. ते माननीय राहुल गांधींनी जर वाचलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की इथे काही चुकीचं नाही आहे. मात्र न वाचताच मोठ्या मोठ्याने घोषणा करणं आणि मुस्लिमांवर अन्याय असं म्हणणं आणि मग शाहीन बागसारख्या घटना घडणं, 60-60 दिवस ते आंदोलन चालणं, मग याचा संबंध आपण कसं जोडणार? तर मला असं वाटतं की या सरकारने, मोदी सरकारने 370A असो, 35A असो किंवा 777 असो, राम जन्मभूमी आंदोलन असो, एक जे 70-70 वर्ष असे पडलेले विषय होते त्या सगळ्यांना डील करून हे सरकार जे पुढे जात आहे हे यांना कुठेतरी पसलं नाही. त्यामुळे यांनी हाय केलं एक निमित्त आहे. NCR हा जो केलेला एक निमित्त आहे किंवा NPR केलेला निमित्त आहे की आता कोणत्या विषयाला याला विरोधच करायचा. मात्र जनतेला हे सगळं कळत आहे, जनता आमच्याच पाठीशी आहे. ठीक आहे, आपला दावा आहे जनता आपल्या पाठीशी आहे. आता वेळेची मर्यादा असल्यामुळे मी याच वाक्यावर आपल्याला थांबवतो आणि चर्चेमध्ये आपण सहभागी झाला, तसंच इतर सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. भारताच्या रचनेसाठी प्रत्येक पाऊल टाकलं जाईल आणि ते टाकलं गेलेलं प्रत्येक पाऊल हे आपल्या भल्यासाठी असेल हे जितकं नागरिकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तितकंच त्या प्रत्येक पावलाच्या आडून राजकारण होणार नाही याची काळजी शासनकर्त्यांना घ्यायला हवी. तूर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.